नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची अज्ञातांनी केली तोडफोड. 10वीचा आज निकाल जाहीर. 77.10% लागला 10वीचा निकाल. प्रवासादरम्यान गाडी चालकाने चोरले 10 तोळे सोने. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी जेरबंद. आणि पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या हलक्या सरी. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तोडफोड काही अज्ञातांनी भरदिवसा केली आहे. ही घटना 4:30 सुमारास घडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचं चिखली येथे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज दुपारी 4:00 अज्ञात 3 तरुण आले. कार्यालयात दुपारी त्यांच्या 2 मुली होत्या. 4:00 तीन तरुण कार्यालयात आले. त्यांच्या हातात लोखंडी कोयत्यासारखी शस्त्रे होती. त्यांनी कार्यालयाच्या केबिनची काच तसेच टेबलवरील काच फोडून नुकसान केलंय. त्याचबरोबरच आरोपींनी दत्ता साने यांच्या फोटोवर कोयत्याने क्रॉस वार केलंय. कार्यालयाची तोडफोड करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. संपूर्ण प्रकार हा CCTV मध्ये कैद झालाय. गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 3 मोटरसायकलवरून 5 ते 7 तरुण आलेत. तोंडाला कपडे बांधलेले होते रुमाल सारखं आणि त्यातील 3 आतमध्ये आले. कारण निश्चित नाही कोणत्या कारणास्तव, पण आतमध्ये येऊन हातातील कोयत्यांनी कॉम्प्युटरचं नुकसान केलं. काचा विचा फोडल्या. साने काकाचं इथं ऑफिस आहे, स्थानिक नगरसेवकाचं. त्या ऑफिसमध्ये धिंगाणा करून ते 5 ते 3 ते 4 मिनिटात निघून गेले तात्काळ. 12 तासांच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांना पकडावं, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा दत्ता साने यांनी दिलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. काल 3 वाजता, आज 3 वाजता माझ्या ऑफिसमध्ये 3:30 दरम्यान एक घटना. एक साधारणतः 7 ते 8 मुलं मला CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की ते आले. त्यातल्या 3 मुलांनी माझ्या ऑफिसची तोडफोड केली. ऑफिसची तोडफोड करत असताना माझ्या ऑफिसमध्ये 2 मुली कामाला आहेत. त्या बिचाऱ्यांना काचा लागलेल्या आहेत व कॉम्प्युटर फोडलेले आहेत. सर्व माझ्या ऑफिसची नुकसान केलं. आणि विशेष म्हणजे माझ्या जिथं फोटो माझा लागलेला आहे त्या फोटोवर तलवारीने असे कोयत्याने वार केलेले आहेत. तर माझी ज्यांनी कुणी केलेलं आहे त्यांना तर बिचाऱ्यांना जे कुणी आहेत. जवळपास 3:30 वाजेपर्यंत मी ऑफिसला होतो. 3:15 मी या ठिकाणी होतो. जर मी असताना जर यायचं होतं, ज्यांना कोणाला यायचं होतं तर मी असताना यायचं होतं. माझ्या बिचाऱ्या 2 मुली कामगार आहेत, त्यांना बिचाऱ्या काय माहीत नव्हतं. आणि ऑफिसमधल्या टायमिंगला थोडंसं वर्दळ कमी असते. माझे कार्यकर्ते पण दुपारच्या वेळेस घरी गेले असल्या कारणानं ऑफिसला कोणी नसताना हा प्रकार केलेला आहे. म्हणून मी एकतर त्या विषयाचा जाहीर निषेध करतो आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे त्याला माझं जाहीर आव्हान आहे. बाबा, मी 24 घंटे तुमच्या समोर आहे. मी 24 घंटे एकटा फिरतो. वाटत नाही शेवटी राजकारण आहे. राजकारणाच्या त्यांच्या मनात काय कोणाचा हेतू होता ते मला माहीत नाही. पण मी राजकारणापुरता राजकारण केलेला माणूस आहे. मी नेहमी 24 तास समाजकारण केलेलं आहे. राजकारण मी कधी कोणाबरोबर केलं नाही. महानगरपालिकेत जो काही गोंधळ झाला तो गोंधळ तो मर्यादित होता. पण त्याचा जर पाडसाद जर कोणाला तीही शक्यता मला सांगता येत नाही. पण तसं कोणाचं जर असेल मनामध्ये तर मी रोज 24 घंटे महानगरपालिकेमध्ये जवळपास 3 ते 5 असतो. मी माझ्या ऑफिसला सकाळी 9:30 येतो. जवळपास 12:00-1:00 मी ऑफिसला बसलेला असतो. जर ज्यांना कोणाला हे कृत्य करायचं असेल तर मागं जाऊन पाठीत वार करण्यापेक्षा दत्ता साने समोर आहे. आजपर्यंत मी राजकारणामध्ये समाजकारण नेहमी केलेलं आहे. राजकारण कधी कोणाला केलं नाही. आजपर्यंत माझ्या तोंडातून कधी कोणाला शिवी गेलेलं नाही. माझ्या प्रभागातल्या कोणाही नागरिकांना जर विचारलं किंवा माझ्या परिसरातल्या नागरिकांना विचारलं तर मी खूप संयमी आहे. मी उलट कोणालाही भांडणं मारामाऱ्यापासून बाजूला अलिप्त करणारा मी माणूस असताना माझ्यावर हा अन्याय झाला आहे किंवा माझ्यावर जे घडलेली घटना ही खरं तर निंदनीय आहे. पण ज्यांनी कोणी केली त्याला दत्ता साने कधी सुट्टी देणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 77.10% एवढा लागलाय. जवळपास 16,39,832 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 16,18,602 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली आहे. त्यातील 12,47,903 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा लागलाय. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. मागच्या वर्षापेक्षा 10वीचा निकाल यावर्षी 12% कमी लागलाय. सिलेबस बदलल्यामुळे थोडा निकाल कमी लागला असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती 16,39,862 आणि प्रविष्ट झाले त्यापैकी 16,18,602 विद्यार्थी. त्यात विद्यार्थिनीची संख्या होती 7,47,715 आणि विद्यार्थी होते 8,70,887. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे 12,47,903.
निकाल एकूण लागलेला आहे 10वीचा 77.10%. त्यात नियमित विद्यार्थिनींचा निकाल जास्त आहे तो म्हणजे 82.82%. आणि विद्यार्थ्यांचा निकाल आहे 72.18%. विद्यार्थिनींचा निकाल विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा 10.64% जास्त लागलेला आहे. आणि एकूण निकालाचा जर ओव्हरलुक केला आपण तर प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये 2,90,032 विद्यार्थी आहेत, प्रथम श्रेणीमध्ये 4,73,378 विद्यार्थी आहेत, द्वितीय श्रेणीमध्ये 3,85,401 विद्यार्थी, तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये 99,092 विद्यार्थी आहेत. पुनर्परीक्षार्थ्यांची नोंदणी, या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 59,603. त्यापैकी या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले संख्या आहे 58,665. आणि एक विद्यार्थी या पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट झालेले विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत 18,958. आणि या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे 32.32%. हा विभागनीय निकाल कसा आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुण्याचा निकाल लागलाय 82.48%, नागपूरचा निकाल आहे 67.27%, औरंगाबादचा निकाल आहे 75.20%, मुंबईचा निकाल आहे 77.4%, कोल्हापूरचा निकाल आहे 86.58%, अमरावतीचा निकाल आहे 71.98%, नाशिकचा निकाल आहे 77.58%, लातूरचा निकाल आहे 72.87%, आणि कोकणचा निकाल आहे 88.38%. या सर्व निकालाची एकूण टक्केवारी येते 77.10%. राज्यातील 20 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवलेले आहेत, त्यातील 16 विद्यार्थी हे फक्त लातूरचे आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये बाहेरगावी जाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडले. प्रवासादरम्यान गाडी चालकाने संधीचा फायदा घेत ग्राहकाचे 10 तोळे सोने लंपास केलंय. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. लांब पल्ला गाठून गावी जायचं झाल्यास अनेक वेळा आपण अनोळखी वाहनचालक सोबत घेतो. प्रवासादरम्यान त्यांच्यावर विश्वास ठेवून गाडीत मौल्यवान सोन्याचे दागिने ठेवून चहा नाश्ता करण्यासाठी उतरतो. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये एका अनोळखी वाहनचालकाने 10 तोळे सोन्याचे दागिने गाडीतील बॅगमधून लंपास केल्याचं समोर आलंय. त्यामुळे खेमराज अमरनाथ रत्नानी यांचा अनोळखी वाहनचालकांवरील विश्वास उडाला असून दुसऱ्यांनीही वाहनचालक घेऊन जाताना सतर्क राहावं असं ते सांगतायत. जेव्हा मी ड्रायव्हर घेऊन गेलो माझ्यासोबत तेव्हा ड्रायव्हरनी माझ्या गाडीतनं मला न सांगता सोनं चोरून नेलं आणि तो स्वीकार करायला तयार नाही. जेव्हा मी पोलिसांकडे पोचलो जेव्हा त्यांनी त्याला फटकावलं जेव्हा त्याला दाबवलं दम दिलं तेव्हा जाऊन त्यांनी स्वीकार केला, नाहीतर तो स्वीकार करायला तयार नव्हता. मी अंमळनेरला गेलेलो होतो, अंमळनेरवरून पुण्याला येत होतो. माझ्या बॅगेत 10 तोळे सोनं होतं, त्याच्यात काही पूर्वजांचं दिलेले वस्तूही होत्या. पण ते कसं आहे, आपण समोरच्याला किती जरी घेतलं किती जरी सांगितलं किती जरी समजवलं ज्यांनी चोरलेलं असतं तो सोपं ऍक्सेप्ट करत नाही. या प्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करून आणि पोलिसांनी खाक्या दाखवून सदर वाहन चालकाकडून 10 तोळे सोन्याचे दागिने परत मिळवले आहेत. हार अशा प्रकारचे सर्व एक डबी होती त्या डबीमधले सर्व त्यांनी काढून घेतले दागिने आणि आल्यानंतर ना ह्यांनी येऊन घरी येऊन चेक केलं, बॅग चेक केली असता बॅगेमध्ये ती डबी मिळवून नाही आली म्हणून ह्यांना ड्रायव्हरचा संशय आला. त्यांनी ड्रायव्हरला फोन केला तर ड्रायव्हरने त्यांना उलटी उत्तर दिली, मी असं कुठलाही गुन्हा केलेला नाही किंवा मी काही घेतलेलं नाहीये. पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण परिसरात पाऊस पडण्यापूर्वी अचानक धुळीचं मोठं वादळ आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हे वादळ इतकं भयानक होतं की अख्खं शहर धुळीने वेढलं गेलं होतं आणि त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे नागरिकांनी त्यांचा मनसोक्त आनंद घेतला आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने त्यासोबत आलेली धूळ नागरिकांच्या नाकातोंडात जात असल्याने त्यांचं चालणं देखील अवघड झालंय. तर अनेक ठिकाणी झाडं आणि जाहिरातींचे होर्डिंग्स कोसळ्याच्या घटनाही घडल्यात. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय लगेचच बाहेर पडू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना आणि वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे माणूस पूर्णतः उकडून निघत असताना आज पावसाने शिरूर तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. काही दिवसांपूर्वी चालू केलेल्या चारा छावण्यांमुळे शिरूर तालुक्यामध्ये दुष्काळाचं प्रतिबिंब दिसत होतं. शिरूर तालुक्यातील 25 ते 30 गावांमध्ये सध्याच्या घडीला टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूरमधील 39 गावांमध्ये दुष्काळाचं सावट दिसत होतं. यामध्ये काही गावांना अक्षरशः पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नव्हतं. परंतु पावसाने केलेल्या सुरुवातीने शेतकरी वर्ग सुखावलाय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस.
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असताना देखील नवनिर्वाचित खासदार मात्र अजूनही आपल्या जल्लोषात मग्न असल्याचं पाहायला मिळालंय. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या जल्लोषाचा धडाका सुरूच आहे. गुळाची तुला करत दुष्काळाच्या परिस्थितीबाबत असंवेदनशीलता त्यांनी दाखवली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा दारुण पराभव केलाय. कार्यकर्त्यांनी देखील दिमाका श्रीरंग बारणे यांचा विजय जल्लोष साजरा केलाय. मात्र जल्लोषाचा हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. यापूर्वी देखील मावळ परिसरात खासदारांची लाडू तुला करण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं होतं. आता पुन्हा एकदा लोणावळ्यात कार्यकर्त्यांनी गुड तुला केली आहे. 500 मीटर पर्यंत फटाक्यांची लढ फोडून प्रदूषणाला निमंत्रण देत आहेत, तर दुसरीकडे अशा गुड आणि लाडूची तुला करण्यात आली आहे. हे संपूर्ण पाहून खासदार श्रीरंग बारणे ही दुष्काळ परिस्थितीबाबत संवेदनशील आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडतोय. यानंतरचा जो आम्ही जो संकल्प केलेला आहे सुनील निंबूकरण आम्ही, की दुष्काळग्रस्त भागाला चांगल्या प्रकारे निधी चारा कसा गोळा करता येईल, शिवसेनेच्या माध्यमातून, भाजपाच्या माध्यमातून, RPAच्या माध्यमातून निश्चितच आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सांगायच्या लोकप्रिय खासदार हे संसदरत्न पट्टू हे पाचव्यांदा होऊन दुसऱ्यांदा भरघोस मताने निवडून आले आणि हे पण एक काठीचे तक्क जे म्हणताय पण ते सर्व शून्य निघालेले. आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि लोकसभा मतदारसंघाला एवढा आनंद वाटतो. काहीतरी वेगळं आणि संस्कृती जी पहिली जी आहे आपली, ते पुढच्या पिढींना पण माहिती पाहिजे की ही आपली संस्कृती आहे. जे गुळ आहे ते मुख्य जनावरांच्या तोंडी तरी जातं. ते जो दुष्काळ गिरा है उसके लिए भी हम लोग बहुत प्रयत्न करने वाले हैं, निधि जमाने वाले हैं. सब ये जो महायुति का गठबंधन हुआ है BJP शिवसेना और RPI की तरफ से, हम अभी आगे यही काम करने वाले हैं. निधि कैसा जमाने का और एक फंड्स कैसा जमा करके जहाँ पे दुष्काळ गिरा है उन लोगों की सहायता कैसा करना, ये करने वाले. एकीकडे महाराष्ट्रात नेते मंडळी दुष्काळ दौरे करत असताना दुसरीकडे मात्र मावळचे खासदार श्रीरंग बारणे ही आपली तुला करण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. दुष्काळाच्या परिस्थितीवरही नवनिर्वाचित खासदारांचं असं वागणं बरं नव्हतं. आता या खासदाराला परमेश्वराने सद्बुद्धी देवो हीच इच्छा. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडनं मागील 5 महिन्यात सुमारे 29,82,000 रुपयांचा दंड वसुली करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नियमितपणे बसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 12 पथके नेमण्यात आली होती. 2 सत्रांमध्ये ही पथके काम करत होती. यामध्ये विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी तसेच अन्य मार्गाच्या तिकीटावर प्रवास करणारे प्रवाशांना पकडण्यात आलंय. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात 4,94,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. मागील 5 महिन्यातील ही सर्वात कमीच रक्कम आहे असंच म्हणायला लागेल. मात्र फुकट्या प्रवाशांना पकडण्यात प्रशासनाला यश आलंय. जुन्नर आंबेगाव तालुक्यातील आंबा महोत्सवास शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पुढील 2 दिवस तो सुरू राहणार आहे. तसेच हा महोत्सव येत्या 15 आणि 16 जूनलाही जुन्नरच्या परिसरात होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रथमच जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव भरवण्यात आलाय. कोकणात पिकवणाऱ्या आंब्यापेक्षा जरा हटके अशा हा पूस पायरी, दशेरी, राजापुरी, केशर, लंगडा, बेनिशान, मानखुलास, आम्रपाली, तोतापुरी, रत्ना, हापूस अशा सुमारे 11 प्रकारच्या आंब्याच्या जाती यात मांडण्यात आल्या होत्या. आमच्या आंब्याच्या बागेमध्ये या ठिकाणी आंबा महोत्सव होतोय, खूप आनंदाची बाब आहे. याचं पूर्णपणे जे श्रेय आहे ते महाराष्ट्र कृषी पर्यटन जे आहे, महाराष्ट्र पर्यटन विभाग, माळशेज घाट यांना जाते. कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्केटिंग या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. पहिलं असं असायचं की या ठिकाणी आंबा काढायचा, त्याचं ग्रेडिंग करायचं, त्यानंतर ते बॉक्समध्ये पॅकिंग करून या ट्रान्सपोर्टने मुंबईला जावं लागायचं. मुंबईला जाणार, तिथे विक्री होणार, नंतर त्याची पट्टी आमच्याकडे गावाकडे येणार. याला 8 ते 10 दिवस या कालावधीत जायचा आणि आंब्याचा भाव त्या ठिकाणी आम्हाला थोडा उशिरा समजायचा की बा काय भावाने तो त्या ठिकाणी जातो आहे म्हणून असं. पण आता असं झालेलं आहे की आजचा जो महोत्सव आहे या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी स्वतःहून येऊन नॅचरल आंबे या ठिकाणी बघणार आहेत आणि बघून त्यांना जी आवडतील ते आंबे त्यांना आम्ही त्या ठिकाणी पॅकिंग करून योग्य त्या दरामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांची फसवणूक न करता अगदी प्रामाणिकपणे या तत्वावरती आम्ही त्यांना पॅकिंग करून देणार आहे. यानिमित्ताने आमचं याच्यामध्ये खर्च वाचणार आहे की जो ट्रान्सपोर्टचा खर्च,
तिकडे दलाली असेल दलालांची ती पण वाचणार आहे. अशा प्रकारचे बरेच फायदा या ठिकाणी आम्हाला होणार आहे. आणि विशेष म्हणजे की पर्यटकांशी वेगवेगळ्या पर्यटकांशी आम्ही या ठिकाणी जोडले जाणार आहोत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रचे पर्यटक विभाग आहे त्यांच्याशी आम्ही जोडले गेलेलो आहे, त्यांनी या ठिकाणी आम्हाला ही चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी पर्यटकांनी या आंबा महोत्सवात सहभाग घेतला होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ माळशेज यांच्या वतीने पारुंडे येथील राजेंद्र पवार यांच्या आंब्याच्या बागेत आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यात विविध जातीचे आंबे पाहायला मिळालेत. झाडावरून आंबा काढणे ते पिकवणे आदी बाबत यावेळी माहिती देण्यात आली आहे. दोन्ही तालुक्यांमधील 10 शेतकऱ्यांच्या शेतावर हा आंबा महोत्सव पुढील 3 दिवस सुरू राहणार आहे. आमच्या भागामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर हापूस म्हणून जुन्नर केशर जुन्नर राजापुरी ह्या ज्या 3 व्हरायटी आहेत एकदम प्रख्यात आहेत. विशेष म्हणजे आम्ही याच्यासाठी मानांकन मिळवण्यासाठी आमचे मित्र APMC मार्केटचे प्रसिद्ध व्यापारी संजय शेठ नारायण शेठ पानसरे यांच्यामार्फत अधिक आमच्यात आंबेगाव तालुक्याचे कलेक्टर अभिमन्यू शेटकाळे यांच्या माध्यमातून आम्ही मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न गेले 3 वर्षापासून करीत आहोत. अजूनपर्यंत ते प्रोसिजर फायनल स्टेजमध्ये आहे. बहुतेक ह्या वर्षाचं नाहीतरी पण पुढील वर्षापर्यंत ते मानांकन मिळेल अशी मला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे नेमकं काय फायदा होणार आहे? त्याच्यामुळे आमच्या जुन्नर भागाचा आंबा जगामध्ये 1 नंबरला चालणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. लघुपटाच्या माध्यमातून देशाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो असा विश्वास ऑस्कर पुरस्काराचे निरीक्षक उज्ज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केला आहे. आम्ही पुणेकर आणि मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित केलेल्या 9व्या पुणे लघुपट महोत्सवाचं उद्घाटन उज्ज्वल निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. ऑस्कर पुरस्कारांमध्ये आपण केवळ विदेशी चित्रपट विभागावरच लक्ष देत असतो, परंतु ऑस्कर पुरस्कारांमध्ये असलेल्या 4 इतर विभागांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत यावेळी निरगुडकरांनी व्यक्त केलंय. 9व्या पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी मी आज पुण्यात आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने हेमंत जाधव आणि समीर देसाई त्याचप्रमाणे मराठी चित्रपट परिवारच्या वतीने श्री योगेश बारसकर यांनी केलेलं आहे. त्यांनी हा खूप छान उपक्रम आयोजित केलेला आहे आणि गेली 9 वर्ष हा चालू आहे याचा मला खरंच आनंद आहे. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की जेव्हा ऑस्कर अवॉर्ड्स आपल्या देशाला मिळतं तेव्हा ती एकच कॅटेगरी असते, म्हणजे फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगरी. यंदापासून त्या कॅटेगरीचं नावही बदललेलं आहे. त्या कॅटेगरीचं नाव आहे आता इंटरनॅशनल फिल्म कॅटेगरी. पण ह्या कॅटेगरी व्यतिरिक्त 5 अशा कॅटेगरी आहेत की जिथे आपण आपल्या शॉर्ट फिल्म्स पाठवू शकतो आणि त्याची मला वाटते जास्ती लोकांना माहिती नाही आहे. अगदी या इंडस्ट्रीत असलेल्या लोकांनाही ती माहिती नाही आहे, तर ती माहिती असण्याची गरज आहे कारण त्याद्वारे सुद्धा आपल्याला ऑस्कर अवॉर्ड्स मिळू शकतात. यावेळी आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, पत्रकार समीर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. खडकवासला धरणामधील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पालिकेने 10% पाणी कपात सुरू केली आहे. दररोज पाणी पुरवठ्यामधून ही कपात सुरू असून आवश्यकता असल्यास 1 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे. कडक उन्हामुळे पाण्याची मागणी वाढू लागली असून धरणामधील पाणीसाठा कमी होऊ लागलाय. संभाव्य पाणी टंचाईचा विचार करून वडगाव जलशुद्धीकरण केंद्राकडून पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये आठवड्यामधून 1 दिवस पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. या निर्णयाची 10 जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची अज्ञातांनी केली तोडफोड. 10वीचा आज निकाल जाहीर, 77.10% लागला 10वीचा निकाल. प्रवासादरम्यान गाडी चालकाने चोरले 10 तोळे सोने, पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी जेरबंद. आणि पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या हलक्या सरी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.